नमस्कार, पोळ्या प्रुडंट खबरो. मायनिंग बंदी उपरांत मीन येरादारी बंद. हायकोर्टाचो मीन येरादारी बंदीचो आदेश. गोवा फाउंडेशन हायकोर्टात कोर्ट म्हणटा खंड. संचालक वा मुख्य सचिवान घेवची मीन येरादारीची जबाबदारी. मीन येरादारी बंदीन मिनरल सयत एमपीटीकूय दणको. शिपमेंटाच्यो 4 बोटी आडकल्यो. 3 वाटेर एमपीटी चल्ली कोर्टांत. पुलीस जिल्लोधिकाऱ्यांची बंदीक धावपळ. सुप्रीम कोर्टाच्या हायवे 12 बंद आदेशाक लागून अजून गोयची 1332 बारा बंद. ती 12 परत सुरू करपाचेर 3 मंत्र्यांच्यो स्वतंत्र समितीच्यो बसका सुरू. जीएमसीत वेलनेस फार्मसीच्या उक्तावण. फार्मसी आसतली दीस रात चालू. उपचारांच्यो सगळ्यो गरजेच्यो गजाली आता जीएमसीतले नवे फार्मसीत मेळटल्यो. मांडवीत 6 कसिनो आनी 6 महिने उरले. मंत्रिमंडळाचो निर्णय. कसिनो हालोवंक खर्च सरकाराक मेळना सुवात. लायसन्स फी वाढली 4-5 पट. कसिनोवाल्यांचेर आकांत. आणि 48 वरात 2 खून. 1 बॉडी कळंगुटे उपरांत राती साश्टी धर्मापुरात एकल्याक सुरो तोपून मारलो. खुनी ताब्यात. कळंगूट खून प्रकरणात खुन्याक कर्नाटकात घटप्रभा सावन उखल्लो. गोयचे मायनिंग उद्देगाक आनीक एक धपको. मीन येरादारी कोर्टान बंद केली. गोवा फाउंडेशनाचे जनहित याचिकेचो निकाल लागना तो मेरेन मिनाची येरादारी करपाक मेळची ना. खंड संचालक वा मुखेल सचिवान हे मीन येरादारीची जबाबदारी घेऊंक जाय अशे म्हूण सांगून हायकोर्टान अंतरीम आदेशा वरवीं येरादारी बंद केल्या. हायकोर्टान सरकाराक जाप दिवंक 2 सप्तकांचो प्राज दिला. केस 18 एप्रिलाक दवरल्या. गोयचे मायनिंग बंद करून मिनेरांची लिजा काढून घेतल्या उपरांत आता काढिल्ल्या मिनाची येरादारी बंद. मीन येरादारी आड गोवा फाउंडेशन परत हायकोर्टात गेले. बुधवारा हायकोर्टा मुखार जाल्ले सुनावणी वेळार याचिकादार एनजीओ गोवा फाउंडेशनान आर्ग्युमेंट घाले ते अशे. सुप्रीम कोर्टान 7 फेब्रुवारीक दिल्ल्या आदेशात 88 मायनिंग लिजांचे दुसरे रिन्युअल रद्द करून मायनिंग बंद करपाचो आदेश दिल्लो. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाक लागून मिनाच्या येरादारीचेरूय 15 मार्चा सावन निर्बंध लागू. कोर्टान अर्थ दिले उपरांत मायनिंग कंपन्यांनी 15 मार्च मेरेन दीस रात अनिर्बंध मीन काढून ते उपरांत ट्रान्सपोर्ट करूंक साठोवन दवरला. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचेर आड नजर करून खण खात्यान 15 मार्चा उपरांत सुद्दां मीन येरादारी चालू दवरूंक दिली. गोवा फाउंडेशनान सुप्रीम कोर्टात अवमान याचिका घाल्ली ना, कोणे तरी दुसऱ्यान घाल्या. कोर्टान मीन येरादारी बंद करपाचो अंतरीम आदेश दिवचो. थोडेशे मायनिंग कंपनी आणि सरकार दोघांय एकठांय जाऊन मायनिंग कंपनीज म्हणलं, तांकां हे दिला, सलाह दिला, एडवायस दिला की तुमकां कितले काढूंक जाय ते काड, कितले काढूंक जाय ते काड, कितले काढूंक जाय ते काड, आणि भायर हाड, मायनिंग लिस्टाच्या भायर हाड. आणि मागीर 15 मार्च झाल्या उपरांत मागीर ते तुमकां ट्रान्सपोर्ट करूंक जातले म्हण आम्ही सांगले. ते करेक्ट न्हय म्हण सुप्रीम कोर्टान सांगले सगळे बंद कर म्हण. 15 मार्चात सगळे बंद कर. ट्रान्सपोर्टेशन आणि काढपाक आणि एक्सकवेशन सगळे बंद कर म्हण सांगले सुप्रीम कोर्ट. काही डिस्टिंक्शन करूंक ना कित्याक म्हण तुका काढूंक जाता आणि मागीर तुका आता काढपाचे तुम्ही आता बंद करा आणि मागीर फाल्यां तुम्ही ट्रान्सपोर्ट करा तशें कांय सांगू ना. सुप्रीम कोर्टान सांगलें सगळें बंद करा. पुट युअर अफेर्स इन ऑर्डर अँड गेट आउट बाय 15 मार्च. याचिकादाराच्या आर्ग्युमेंटा आड गोंय सरकारान आर्ग्युमेंट घाले ते अशे. याचिकादार गोवा फाउंडेशनान सध्याचे मीन येरादारीचो विषय मंगळारा सुप्रीम कोर्टातूय व्हेला. सुप्रीम कोर्टाचो अंतरीम आदेश दिवंक न्हयकार. गोवा फाउंडेशनाक सारखी याचिका घालूंक सांगिल्ली. सुप्रीम कोर्टान 7 फेब्रुवारीक अर्थ दितना 15 मार्चा सावन मायनिंग बंदीचे आदेश दिल्लो. MMDR कायदे प्रमाण मीन येरादारी मायनिंगाच्या व्याख्येत येना. सरकार फक्त 15 मार्च मेरेन काढिल्ले मिनाचीच येरादारी करपाक दिता. ताचेर रॉयल्टी सरकाराक पयलींच भरिल्ली आसा. सुनावणे उपरांत हायकोर्टान निरीक्षण नोंद केलें तें हें. याचिकेंत उपस्थित केला तो मुद्दो तोंडी आर्ग्युमेंटांनी सुटपाचो ना. 15 मार्चा उपरांत जाल्ले मीन येरादारीची जबाबदारी खण खातें वा मुखेल सचिवान घेवंक जाय आशिल्ली. 15 मार्चा उपरांतची मीन येरादारी ही 7 फेब्रुवारीक दिल्ले सुप्रीम कोर्टाच्या आदेशा प्रमाण कायदेशीर म्हूण सिद्ध जायना तो मेरेन अंतरीम आदेशा प्रमाण मीन येरादारी बंद दवरपाची.
कोर्टान गोंय सरकारा खातीर भुमिका थारावन 2 सप्तकां भितर एफिडेव्हिट दिवंक लायल्या. उपरांत सप्तकभरांत गोवा फाउंडेशनान जाप दिवपाची केस 18 एप्रिलाक दवरल्या. तो मेरेन तरी मिनेरांची रॉयल्टी भरिल्ले मीन आडकले. इंटरम रिलीफ हांवें दिलां की ती सगळे मायनींग ट्रान्सपोर्ट आतां चालू आसा ते आज तन बंद जातले म्हणून आनी पेटिशन एडमीट केलां कित्याक म्हूण तेचे उपरांत आमकां सरकाराक चीफ सेक्रेटरीक अफिडेविट फायल कर म्हूण सांगलां आनी केस 18 एप्रिलाक दवरल्या. प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर मुकेश कुमार. मीन येरादारी बंदीन मिनेरा सयत एमपीटीकूय दणको. शिपमेंटाच्यो बोटी आडकल्यो. एमपीटीत आयिल्ल्या बोटींनी मीन भरून जायसर कोर्टान मीन येरादारी चालू दवरची. एमपीटी मीन येरादारी बंदीच्या निर्णयाचेर अपिलाक वतली. एमपीटीत 4 बोटी आयिल्ल्यो आसात, 3 वाटेर आसात म्हूण चेअरमॅन सांगता. एमपीटी सोमारा हायकोर्टात वचपाची तयारी करता. There are 4 ships under loading in outer anchorage and 3 more vessels also been planned. See, now the Supreme Court order clearly mentioned that mining operations and the state government also I think permitted transportation. Somehow today we heard but official orders have not yet come. I heard that Honorable High Court also has told that not to, that transportation there is a restriction. And the IMOR companies also understand that they are also representing. We will be also requesting the Honorable High Court to reconsider so that whatever the vessels and the anchorage and whatever vessel planned, at least let them permit that. By any way, mining operation stopped. And whatever the left out cargo available and vessels are waiting. Now, some vessels are partly loaded and standing there and unnecessary demurrage and it will be issues will be there. Contextual issues also will be there with the exporters. So we will try with the High Court Monday. That's what we are planning. We will also implead so that whatever the vessels there in our waters, at least let the High Court, we request the High Court to permit. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाक लागून बंद उरिल्ली गोयची 1332 हायवे 12 सालवार करपाची खटपट सरकारी पावण्यार चल्ल्या. हो प्रस्न सोडवंक नेमिल्ली 3 मंत्र्यांची स्वतंत्र समिती बुधवारा पयले फावट मेळ्ळी. सगळ्या 12ची सगळी माहिती घेऊन ही समिती फुडल्या बुधवारा परत मेळटली. हे बसकेत तांणी कितली 12 आसात आनी ती कशे तरेन सालवार जावंक शकता ताचो नियाळ घेतलो. पंचायत वाठारात वा नगरपालिकांच्या कुशीकच्या वाठारातल्या 12 रस्त्याकडेच्यान 500 मीटर मेरेन मर्यादा घाल्ली. या 2016 आदेशातल्यान 12 वगळावपा विशीं निर्णय घेवपाचो अधिकार राज्यांक दिल्ले. त्या समितीची बुधवारा पयली बसका जाली. एकूण 1332 12 या वाठारा येतात. मंत्री फ्रांसिस डिसोजा, विजय सरदेसाय आनी रोहन खवटे समितीचे वांगडी. फुडल्या सप्तकात बुधवारा बंद 12ची माहिती घेवंक समिती परत बसतली. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाच्या चौकटीत रावन 12 कशी कितें सालवार करूं येता ताचो अभ्यास चल्ला. उरल्या 1332 जे हायवे बॅनर इफेक्ट जाता. सो आमी आतां फुडले बुधवाराक मेळपाचे आहा. बाय कॅटेगरी ते क्लोजनेस टू द सिटी कितले आहा, सफिशियंटली डिवलप्ड एरियाज तातूंत कितले पडटा, सेन्सस 2011 डेटाचेर आधारीत आमी टॅब्युलेशन करपाचे आहा. फुडल्या आठवड्याक मेळटले आनी वी वील सी टू इट दॅट most of them can get justice. त्यांचे असोसिएशन जे असा बार ओनर्स किंवा आणि कोण ते तुमका येऊन मिळाले आता परत मिळून आमचे वी शेअर देअर कन्सर्न. त्यांचे इट इज देअर ब्रेड अँड बटर. यू कॅनॉट जस्ट क्लोज द टॅप ऑन दिस थिंग. रिलॅक्सेशन मिळतं. रिलॅक्सेशन मिळपा खातीर आम्ही टॅब्युलेट करतात. कोणाचे म्हणजे कॅटेगराईज कोण काय पडटा पण त्यांना टॅब्युलेशन करून दी म्हणून सांगतात. म्हणटकच ते डेटा फुडल्या बुधवाराक देतले. डेटा प्रमाणे सुप्रीम कोर्टाची गायडलाईन आसा त्या प्रमाणे ते बसून करपाक जाय. इट्स ऑन हायवे फुल तितकेच उरल्या. आता त्यांचे प्रश्न खंय सोडयतले पळय. सुप्रीम कोर्टाची गायडलाईन बसून हांगा वेगळे करपाक गावना. ते गायडलाईनच्या आधाराचेर आम्ही बसोवप करपाक प्रयत्न. प्रुडंटा खातीर चीफ रिपोर्टर लौकिक शिलकार आणि व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन गवस. कसिनोक मांडवीत रावंक आनी 6 महिने मुजत. तिसरी मुजत वाढ. मंत्रिमंडळाचो निर्णय बाय सर्क्युलेशन पास. कसिनोक मांडवीतल्यान हलोवंक सरकाराक खंय नवी सुवात मेळना. आता 30 सप्टेंबर मेरेन कसिनोक मुजतवाड. फाटले तेप दिल्ली मुजतवाड 31 मार्चाक सोंपता. सरकारान कसिनोची लायसन फी 4 ते 5 पट वाडयल्या
अर्थखात्याची ऑर्डर 1 एप्रिला सावून लागू, कसिनोवाल्यांचे आकांत आयला. घेऊया एक कमर्शियल ब्रेक.